मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स झाले तर यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो व कालांतराने हे पिंपल्स निघून जातात, परंतु याचे जे डाग आहेत हे चेहऱ्यावर तसेच राहून जातात आणि बरेच उपाय करून देखील हे चेहऱ्यावरील डाग जातच नाही। तसेच बऱ्याच महिलांना किंवा पुरुषांना देखील वांगाचे काळे डाग देखील असतात। तर हे वांगाचे डाग असो किंवा पिंपल्सचे डाग असो व कितीही जुनाट असो तरी देखील घरच्या घरी सहजतेने काढून टाकणारा असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे तुरटी। तुरटीलाच आपण ॲलम किंवा फिटकरी या नावाने देखील ओळखतो। तर ही तुरटी प्रथम कुटून मिक्सरमध्ये वाटून याची पावडर तयार करायची आहे। तर याप्रमाणे पावडर तयार करून आपल्याला हवी तितकी पावडर एका पात्रात काढून घ्यायची आहे आणि जास्तीची जी पावडर आहे ही एका डबीत भरून ठेवा, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवी आहे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो। आणि येथे मी बदाम तेल घेतले आहे। तर बदाम तेल घेऊन फक्त अर्धा चमचा भरून बदाम तेल यामध्ये टाकायचे आहे, किंवा बदाम तेलाऐवजी आपण ऑलिव्ह ऑइलचा देखील वापर करू शकतो। दोन्हीपैकी जे तेल तुमच्याकडे असेल त्या तेलाचा तुम्ही येथे वापर करू शकतात। आणि याप्रमाणे ही पेस्ट तयार करून घ्या व प्रथम चेहरा स्वच्छ धुवून ही पेस्ट ज्या ठिकाणी आपल्याला पिंपल्स आलेले आहेत त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धुवून याप्रमाणे संपूर्ण स्किनवर अलगद हाताने लावून घ्यायची आहे। आणि लावल्यानंतर ही पेस्ट अशीच राहू द्या व अर्ध्या तासानंतर स्किन पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नॉर्मल जर डाग असतील तर फक्त 8 दिवसात लगेच निघून जातील, परंतु जास्त जुनाट आणि अति जास्त मुरलेले डाग असतील तर यासाठी थोडा वेळ जास्त द्यावा लागेल, परंतु हे डाग मुळासकट पूर्णपणे निघून जाण्यास नक्कीच मदत होणार आहे, ते देखील कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्टशिवाय। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय, मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।